हरिओम आणि नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाजन गुरुजी या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया श्री महालक्ष्मीची मार्गशीर्षातल्या गुरुवारची कथा। श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान घरात लाभावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत केले जाते। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। आता पाहूया आपण महालक्ष्मीची कथा। श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहेत, अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते। अशा या सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी आहे द्वापार युगातली, आपल्या भारतातील सौराष्ट्र देशामध्ये घडलेली। तेथे एक राजा राज्य करत होता, त्याचे नाव भद्रश्रवा। तो शूर होता, दयाळू होता, प्रजाहितदक्ष होता। 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरचंद्रिका। राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना 1 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली 1 कन्या। राजा राणीने कन्येचे नाव श्यामबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रासादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल। म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप धारण केले, फाटकी वस्त्रे लावली, आधारासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई, तू कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझे नाव काय, गाव काय, काय हवं आहे तुला? म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझे नाव कमलाबाई, मी द्वारकेला राहते, तुझ्या राणीला भेटायला आले, ती कुठे आहे? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील, तुला त्या कशा भेटतील, तुझा अवतार पाहून तुला त्या हकलूनच देतील, तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब। म्हातारीला राग आला, ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती, तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत, नवरा तिला मारहाण करी। ह्या त्रासाला कंटाळून ती एक दिवस घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली। तिची अवस्था पाहून मला तिची दया आली, मी तिला ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। त्याप्रमाणे तिने ते व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली, तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला। मृत्यूनंतर श्री महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पतीपत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे। देवीच्या कृपेने ती आता राणीपदावर बसली आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल का ते व्रत, मी करीन ते व्रत नेमाने, उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही। म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली। मग ती उठली आणि काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले। ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे ते राणीला कळले नाही। राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरविले। राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली। ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला। तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली, आजी रागवू नका,
माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते। राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने श्यामबालाला महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता। पुढे त्या दासीने महालक्ष्मी व्रत केले, तिची स्थिती सुधारली। दासीपण सोडून ती संसार सुखाने करू लागली। राजकन्या श्यामबालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रत केले। सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले। शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले। लवकरच श्यामबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला। तिला राजवैभव मिळाले। महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला। पण इकडे भद्रश्रवा राजा वर आणि सूरचंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले। त्यांचे राज्य गेले, त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले। चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली। अन्न पाण्यालाही ती महाग झाली। भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार। एक एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता। एक दिवस भद्रश्रवाला वाटले आपल्या मुलीकडे जावे, तिला पहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे। त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला। चालून चालून खूप दमला होता, म्हणून तो थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी एका नदीच्या काठी बसला। राणीची दासी नदीवर येत होती, तिने भद्रश्रवाला ओळखले। दासी धावत महालात गेली, राजाला बातमी सांगितली। श्यामबालालाही ते समजले। श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानसन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आदर सत्कार केला। काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला। आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले। जावयाला त्याने तसे सांगितले। जावयाने संमती दिली। भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले। तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला। मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सूरतचंद्रिका राणीचा आनंद गगनात मावेना। घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले। आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे। महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातल्या त्या धनाचे कोळसे झाले होते। सूरचंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला। भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला। दुःखाचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते। सूरचंद्रिका राणीला एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता। एक दिवस सूरचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली। त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली। तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता। सूरचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती। श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले। 4 दिवस मुलीकडे राहून सूरचंद्रिका परत आपल्या गावात आली। लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव मिळाले, राज्य प्राप्ती झाली। पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली, पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही हा राग राणीच्या मनात होता। त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही। राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला, पण श्यामबालेला आईचा राग आला नाही। ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली। निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला, त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन आपल्या सासरी आली। स्वगृही आल्यावर मालाधर राजाने श्यामबालेला विचारले, माहेरावरून काय आणले आहेस? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले। मालाधर राजाने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे। मालाधराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडे थांबा म्हणजे कळेलच। त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही, सगळेच पदार्थ आळणी। मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले, सगळे जेवण त्याला आळणी वाटले। मग श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले, अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली। हा मिठाचा उपयोग
श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात, जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, नित्य नियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करील. श्री महालक्ष्मीची ही गुरुवारची कहाणी या ठिकाणी सफळ संपूर्ण होते. भगवती महालक्ष्मीच्या कृपेने आपल्या समस्त इच्छा पूर्ण होत, हीच या भगवतीच्या चरणी प्रार्थना करून श्री महाजन गुरुजींना आता आज्ञा द्या. हरिओम आणि नमस्कार.